जनमानसात फिरून कोरोना काळात कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खऱ्या कोविड योद्ध्यांचा आज दिंडोरी तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाने सन्मानपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. हे नक्कीच एक आदर्श निर्माण करून दिला असून त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन खासदार डॉक्टर भारती पवार यांनी केले. मला असे आठवतं की त्या मीटिंगमध्ये सर्व हेल्थ डिपार्टमेंटचे चांगले मोठे अधिकारी होते आणि तेव्हा आपला आकडा अगदी म्हणजे सुरुवात झाली होती. काहीतरी त्या दिवशी 20-25 तास आकडा होता आणि आमची मीटिंग संपली तर त्या अधिकाऱ्यांच्या त्या महिला अधिकारी आहेत आमच्याकडे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना हा भाई वाटत होतं की आपल्याकडे 25 पेशंट झाले. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवक व पोलीस कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, पंचायत समिती सभापती कामिनी चारोसकर, उपसभापती वनिता अपसुंदे, नगराध्यक्ष रचना जाधव, शिवसेना महिला तालुका प्रमुख अस्मिता जोंधळे, कैलास पाटील, वसंतराव ठेके, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटशिक्षणाधिकारी भास्कर कणोज, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे, डॉक्टर मयूर पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण, वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, विठ्ठलराव अपसुंदे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास कदम, बापू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव, दिंडोरी.